नमस्कार. ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा पाटलांनी राम कदम यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपला अशा पद्धतीचं एक उद्वेगजनक असं एक विधान केलेलं आहे. मला इथं असं स्पष्ट करायचं आहे की हा विषय चंद्रकांत दादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीसाठी निश्चितपणे संपला असेल, परंतु राज्यातल्या भगिनींसाठी अजिबात संपलेला नाही. माफी मागितली आहे, मेहरबानी केलेली नाही आहे. गेल्या 2 दिवसात महिलांनी, राज्यातल्या महिलांनी रस्त्यावरती उद्रेक केल्यानंतर ही कुठंतरी उपरती त्यांना आलेली आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. विषय राम कदम या माणसाचा नाही तर या प्रवृत्तीचा आहे, आणि ही प्रवृत्ती त्याच वेळेला जर ठेचून काढली तर निश्चितपणे पुन्हा अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं कोणी धाडस करणार नाही. हा हराम राम आम्हाला या महाराष्ट्रात नकोय. ही घाण ताबडतोबीने फेकून दिली पाहिजे, आणि जो न्याय किंवा जो निर्णय हा प्रशांत परिचारकसाठी होता तोच निर्णय हा राम कदमालाही द्यावा, आणि या घाणीला बडतर्फ करण्यात यावं हीच आम्हाला राज्याच्या प्रमुखांकडनं अपेक्षा आहे.